नमस्कार आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे जबरदस्तीने खंडणी उकळणे खुनाचा प्रयत्न मारामारी करून शिवाजीनगर भागात दहशत पसरवणाऱ्या सराईत श्रीनाथ उर्फ शेरू परदेशी टोळीवर शिवाजीनगर पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाई केली आहे श्रीनाथ उर्फ शेरू परदेशी रंजित परदेशी चिराग जोशी अथर्व देशपांडे सर्व राहणार शिवाजीनगर प्रवीण शेळके आणि अन्य तिघांवर ही कारवाई करण्यात आली आरोपी हे बाबा बोडके यांच्या टोळीतील सदस्य आहेत जे एम रस्त्यावरील मोबाईल शॉपी चालकाला शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागितल्या प्रकरणी परदेशी टोळीवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपींनी मोबाईल शॉपी चालकाकडून सहा लाखांसाठी व्याजासह पस्तीस लाख रुपये उकळले होते यासह शेरू परदेशी रंजित परदेशी चिराग जोशी यांना जेलमधून सोडवण्यासाठी देशपांडे आणि इतर साथीदारांनी हत्याराचा धाक दाखवून खंडणी मागितली होती परदेशी टोळीने शिवाजीनगर भागात दहशत माजवली होती या सर्व पार्श्वभूमीवर अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त पुणे शहर संदीप कर्णिक सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र डहाळे अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर प्रियांका नारनवरे पोलीस उपायुक्त परिमंडळ एक पुणे शहर रमाकांत माने सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे विक्रम गौड गुन्ह्याचे तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे पोलीस हवालदार गणपत वाळकोळी पोलीस शिपाई राहुल होळकर दिलीप नागरे तुकाराम मस्के रोहित यांनी सदरच्या विरुद्ध मोका अंतर्गत कारवाई होण्याकरिता अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर राजेंद्र डहाळे यांना प्रस्ताव सादर केला सदर प्रस्तावाचे अवलोकन करून राजेंद्र डहाळे यांनी दिनांक वीस जुलै रोजी या टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा एकोणीशे नव्याण्णव चे कलम तीन एक दोन तीन दोन व तीन चार या कलमाद्वारे कारवाई करण्याकरिता मंजुरी दिली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास रमाकांत माने सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग पुणे शहर हे करीत आहेत अधिक माहिती व बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद